राजकीय सेटिंगसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई बँकेमार्फत साखर पेरणी केली आहे. भाजप शासित मुंबई बँकेनं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या डबघाईस आलेल्या साखर कारखान्याला नियम धाब्यावर बसवून 35 कोटींचं कर्ज मंजूर केलंय. विखे पाटील यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी खेळी खेळल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. मुंबई बँकेतल्या पदाधिकाऱ्यांचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिलाय. इथला गैरकारभार झी 24 तास यापूर्वी अनेकदा समोर आणलाय. आता ही बँक पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या बँकेनं काँग्रेसचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला मंजूर केलेलं 35 कोटींचं कर्ज. विखे पाटील यांना शांत बसवण्याकरता नियम धाब्यावर बसवून हे कर्ज दिल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. कारखान्याचं नेटवर्थ निगेटिव्ह म्हणजे कारखाना तोट्यात असतानाही कर्ज मंजूर करण्यात आलंय. हे कर्ज मंजूर करताना बँकेचे कर्ज धोरण आणि नाबार्डच्या परिपत्रकाला संचालक मंडळाकडून वाटाण्याच्या आक्षेपा लावण्यात आल्यात. राज्य सरकारनं कर्जास थकहमी दिलेली नसतानाही कर्ज मंजूर केलं गेलं. बँकेनं केलेल्या ठरावानुसार कॉर्पोरेट लोनची मर्यादा 25 कोटींपर्यंतची असताना विखे पाटलांसाठी नियम वाकवल्याचा आरोप होत आहे. या नियमबाह्य कर्जवाटपाबाबत RBI आणि नाबार्डकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेनेचे मुंबई बँकेचे संचालक अभिजित अडसूळ यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेत्याला आपण सांभाळून ठेवावं या पद्धतीने कुठेतरी ही चाल त्या ठिकाणी दिसते आणि म्हणूनच कुठेतरी विखे पाटलांना खुश करण्यासाठी जरी रूलमध्ये बसत नसेल तरी आणि विरोधी पक्षनेत्यालाच आपण देतो तर आपल्या विरोधात कोण आवाज उचलणार हे एक मनात असल्यामुळे 5 जणांनी विरोध करून सुद्धा त्या ठिकाणी 35 करोडचं हे कर्ज हे बुडीत कर्ज त्या ठिकाणी वितरित करण्याचं काम आहे मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आलंय. यापूर्वी 1998 25 सहकारी साखर कारखान्यांना प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 125 कोटींचं कर्ज मुंबई बँकेनं दिलं होतं. त्यावेळी कर्ज रकमेला राज्य सरकारची थकमी असतानाही आतापर्यंत मुद्दल आणि व्याज धरून 360 कोटी रुपये बँकेचे थकलेले तरी देखील पुन्हा राजकीय सोयीसाठी साखर कारखानदारांना मुक्त हस्ते कर्ज वाटप करण्यात आलंय. बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी या विषयावर जास्त बोलण्यास नकार देत हे कर्ज नियमानुसार दिल्याचा दावा केलाय. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात काहीही तथ्य नसल्याचं सांगत शिवसेनेवर आरोप करत आपण केलेली टीका झोंबल्यानं हे आरोप झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मला वाटतं शिवसेनेला मातोश्री प्रोडक्शनचा जो मुद्दा मी उपस्थित केला होता त्याला सत्ता सोडूया तो जास्त लागलेला दिसतो. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक पाहिजे ना त्याला की आपण हे काही फोरम नाही डिस्कशनचं. त्यांची तक्रार असेल त्यांनी नाबार्डकडे करावं रिझर्व्ह बँकेला करावं. काही दिवसांपूर्वी शिर्डीत विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची तोंड भरून स्तुती करत जवळचा मित्र म्हणूनही उल्लेख केला होता. या दोन नेत्यांमधली जवळीक नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून भाजप शासित मुंबई बँकेनं विखे पाटलांना नियम डावलून कर्ज दिल्यानं या चर्चेला पुष्टी मिळाली. पण या राजकारणात बळी जातोय तो मुंबई बँकेचा. जिल्हा सहकारी बँकांचा वापर जेव्हा राजकारणासाठी होऊ लागतो तेव्हा त्या कशा रसातळाला जातात याचा ताजा इतिहास आपल्याकडे आहे. परंतु यातून बोध न घेता काही जणांच्या राजकीय सोयीसाठी मुंबई बँकेचा वापर होतोय. मागे पुढे आणखी एखादा गैरव्यवहार समोर आलाच तर विरोधकांनी या विरोधात आवाज करू नये यासाठीची सेटिंग आतापासूनच सुरू आहे. गणेश कवडेसह कृष्णात पाटील झी मीडिया मुंबई.